महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राहता शहरातील शिवाजी चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, सचिन गाडेकर, प्रजा स्वराज्य पक्षाचे बाळासाहेब गिदाड, मुकुंद शिंगारे, संजय सोमवंशी, राजेंद्र अग्रवाल, नंदकुमार लुटे, वरिष्ठ पत्रकार प्राध्यापक जयंत गायकवाड, दिलीप खरात, रामभाऊ लोंढे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. चौकातील प्रतिमा पूजनानंतर राजेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आपला मोर्चा थेट ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा काही वर्षांपासून बंदिस्त करून ठेवलेला आहे त्या शासकीय गोडाऊनकडे वळवला. त्या ठिकाणी जाऊन राजेंद्र पठारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोडाऊनच्या दरवाजाचे प्रतिकात्मक पूजन केले. शिवाजी महाराज जय. शिवसेना दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदमय वातावरणात साजरी करते, तशीच आज या ठिकाणी राहत्या शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी आनंदमय वातावरणात शिवजयंती साजरी होत आहे. राहता शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी जो गोडाऊनमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जो राजकारणाच्या विळख्यात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा या गोडाऊनमध्ये डांबून ठेवलेला आहे याचा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या गोडाऊनमध्ये ठेवलं त्या ठिकाणी त्यांचं पूजन केलेलं आहे. तरी या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण लवकरात लवकर बाहेर काढून व या राहता शहरवासियांची जी इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शिवाजी चौकात बसवण्यात यावा यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर तरतूद करून हा पुतळा या गोडाऊनमध्ये बंदिस्त केलेला आहे हा या ठिकाणी काढून आज शिवाजी चौकात बसवण्यात यावा एवढी या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्व राहता शहरवासियांना व संपूर्ण तालुक्यातील जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला शिवजयंतीच्या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण राहता चौकामध्ये मध्ये प्रतिमा पूजन केलं आणि या बंदिस्त असलेला आपला शिवजीचा पुतळा गोडाऊनमध्ये सरकारी या ठिकाणी सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रतिमा आपण पूजन केलं. या ठिकाणी नक्कीच एवढंच सांगतो की शासनानं याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर यो पुतळा बाहेर काढावा या मागणीसाठी आम्ही एक या ठिकाणी पूजा केली आहे आणि या ठिकाणी शिवजयंतीच्या सर्व शिवप्रेमींना शिवजयंती शुभेच्छा देतो. प्रतिनिधी अजय जाधव, माय न्यूज, राहता.